दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. आजच आपला प्रवेश निश्चित करूया. शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा. गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी हडपसर मधील ससेने नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. ज्या दिवशी विटंबना झाली त्या दिवशी संपूर्ण हडपसरच्या मुख्य रस्त्यावर लोकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत रास्ता रोको आंदोलन करत आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या समोर सर्वपक्षीय आंदोलन देखील करण्यात आले होते. तसेच वैष्णोदेवी येथे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ काल हडपसर गाडीत ते नागरिकांच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मशाल मोर्चाचं आयोजन केले होते. दरम्यान रविवारी सकाळपासून हडपसर आणि ससानेनगर परिसरातील दुकाने बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ससानेनगर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानं आणि वैष्णोदेवी येथे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता रविवारी हडपसर गाव गाडीत ससानेनगर परिसर बंद ठेवण्यात आला. या मोर्चामध्ये हडपसरसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठा सहभाग घेतला होता. ससानेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी दुग्ध अभिषेक करून पुष्पहार घालून शिववंदना घेत महाआरती करण्यात आली. त्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.